नमस्कार रोखोक तुला स्वागत प्रेक्षक मी डॉक्टर उदय निरगुडकर ती सध्या काय करते हा एक मराठी चित्रपट सध्या गाजतोय तसाच हल्ली प्रश्न मुंबईत सर्वांना पडला आहे ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर ती म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी सध्या काय करते दोन हजार बारा मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली होती त्यावेळी मुंबई काँग्रेसला एकावन्न आणि राष्ट्रवादीचे तेरा नगरसेवक निवडून आले होते आता पुन्हा एकवीस फेब्रुवारीला मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आहे पण या निवडणुकीत आघाडीची व्यूहरचना नेमकी काय आहे काँग्रेसचा हात यावेळी कोणाची साथ देणार हे अजून तरी आम्हाला तरी समजत नाहीये गेले वीस वर्ष सत्तेवर असलेल्या शिवसेनेला खाली खेचण्याकरता काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा भाजपनं जास्त कंबर कसले की काय असं वाटू लागलेलं आहे राज्यात शिवसेना आणि मुंबईत महानगरपालिकेत भाजप हेच एकमेकांच्या विरोधी पक्षाची भूमिका पार पाडत आहेत खरंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांनी सत्ताधारी सेना आणि भाजपच्या विरोधात येव्हाना आगडो मुसळवायला हवा होता पण निवडणुकीच्या एवढ्या वर्षांचा अनुभव असलेला हा काँग्रेस पक्ष पण मुंबई महापालिकेत नेमकी काँग्रेसची प्रगती का दिसत नाहीये दोन हजार दोन मध्ये काँग्रेसचे एकसष्ट नगरसेवक होते ते संख्याबळ आता एक्कावन्न एवढं खाली आलं ते नेमकं का घसरलं विरोधी पक्षाची भूमिका बजावण्यात काँग्रेस कमी पडते का काँग्रेसला गडबाजीचं ग्रहण लागलंय का निरुपम कॅम्प कामत कॅम्प देवरा कॅम्प राणे कॅम्प प्रिया दत्त कॅम्प अशा गडबाजीमध्ये काँग्रेस विभागली गेली आहे का या निवडणुकीत काँग्रेसचा मराठी चेहरा कोण असणार मराठी बहुल भागांसाठी काँग्रेसची रणनीती काय असणार केवळ उत्तर भारतीय आणि अमराठी मतांवरच काँग्रेसची मदार असणार आहे का निवडणुकीत काँग्रेस कोणत्या मुद्द्यांना स्पर्श करणार आहे ज्या काँग्रेस खासदारांना गेल्यावेळी मुंबईकर जनतेनं लोकसभेला नाकारलं होतं आपटी दिली होती तेच माजी खासदार निवडणुकीचा प्रचार करणार आहेत का काँग्रेसचा स्टार कॅम्पेनर कोण राहुल गांधी यांना प्रचारासाठी मुंबईत उतरवलं जाणार आहे का राष्ट्रवादीशी आघाडी करण्यात काँग्रेसला नेमकी अडचण काय आहे मुंबई काँग्रेस अध्यक्षांच्या धोरणामुळे आघाडी होत नाहीये अशी टीका काहीशा अडमुठ्या धोरणामुळे होत नाहीये अशी टीका सुनील तटकरे यांनी केली आहे या टीकेत खरोखरच कितपत तथ्य आहे खरोखरच अडमुठी भूमिका संजय निरुपम घेत आहेत का मुस्लिम बहुल भागात एमआयएमचा प्रभाव वाढतोय त्याचा फटका काँग्रेसला काय बसणार आहे त्याला उत्तर संजय निरुपम कसं देणार आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करण्यात भाजप आणि शिवसेना जोरदार आघाडी घेताना दिसते काँग्रेस याचा मुकाबला कसं करणार आहे शिवसेना म्हणते डीड यू नो या कॅम्पेनला हाऊ मच यू नो असं उत्तर काँग्रेस खरोखरच देणार आहे का मुंबईत तीन लाख नवे मतदार नोंदणी झाली आहे त्या मतदारांना आकर्षित करण्याकरता काँग्रेस काय करणार आहे आणि बडीक उद्योग घराणी आज भाजपला साथ देताना दिसत आहेत एकेकाळी एक काँग्रेस बरोबर असलेले उद्योगपती आज भाजपकडे का वाईट आहेत रवींद्र सर्जिकल स्ट्राईक बद्दलचं वक्तव्य असेल किंवा काँग्रेसच्या मुखपत्रातलं चुकीचं संपर्क असेल प्रत्येक वेळी संजय निरुपम आम्हाला वाद अंगावर ओढवून घेताना कसे दिसतात शिवसेना संस्कृत वाढलेले संजय निरुपम सर्वांना सोबत घेऊन जाण्यात काँग्रेस कल्चरमध्ये कमी पडतायत का चला यासारख्या असंख्य प्रश्नांचा वेध घेऊयात आजच्या खास रोखोक कार्यक्रमात ठोक संजय निरुपम रोख ठोक संजय निरुपम आपल्या सोबत आहेत संजय निरुपम संजय निरुपम यांच्याशी बोलणं हा एक नेहमी आनंददायक अनुभव असतो संजय निरुपम हे स्वभावाने अतिशय दिलदार आहेत परंतु त्यांच्यावर सध्या आरोप होतोय ते अत्यंत अडेल तट्टू आहेत त्यांच्यामुळेच आघाडी होऊ शकत नाही असं थेट आरोप सुनील तटकरे यांनी केलेला आहे संजय निरुपम खरं काय आहे मागच्या वेळी तर तुम्ही आघाडी केली होती त्यावेळी एक्कावन्न आणि तेरा जागा राष्ट्रवादीला मिळाल्या होत्या आपल्याला आप एकाच जागा मिळाल्या होत्या यावेळी काय अडचण आहे राष्ट्र तुम्हाला आघाडी नको आहे यावेळी तीन गोष्टी आहे याच्यामध्ये एक दोन हजार सात मध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी नव्हती तेव्हा काँग्रेसला सत्तरपेक्षा जास्ती नगरसेवक मिळ मिळा दोन हजार बारामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडी अची आघाडी झाली आणि एक्कावन्न सीट मिळाली आता तुम्ही सांगा आघाडी फायद्याच्या आहे की गैरफायद्याच्या बरोबर दुसरा विषय हा माझा निर्णय नाही आहे सहा ना सहा महिन्यापूर्वी आमची एक्झिक्युटिव्हची मिटिंग होती त्या मिटिंगमध्ये सगळे नेते होते सगळे मोठे मोठे नेते होते आणि सगळ्यांबरोबर हे प्रस्ताव आम्ही ठेवला की काय करायचं युती करायच्या का सगळ्यांनी एकमताने सांगितलं की यावेळी काँग्रेसला काँग्रेस पक्षाला स्वबळावर निवडणुकीमध्ये उतरण्याची गरज आहे राष्ट्रवादीशी कुठल्या प्रकारची युती नाही झाली पाहिजे धोरण म्हणून संजय निरुपमजी मी हे मान्य करतो की काँग्रेसनी हे धोरण ठरवलं असेल त्याबद्दल मला काहीच म्हणायचं नाही सवाल आहे की काँग्रेसनी ठरवलं धोरण त्याचं बिल एकट्या संजय निरुपमवर का फाडलं जात आहे अडसर तुमचं आहे असं बोललं जात आहे काँग्रेस पक्षाच्या धोरणाचा अडसर आहे असं बोललं जात नाही आपके नाम पे बिल क्यों फाडा गया ये म्हणजे मेराबी मेरा ये दुःख आहे की ये ये बिल मेरे नाम पे फाड़ा जा रहा है हुआ क्या सभी नेताओं ने कहा नहीं करेंगे फिर मैंने दिल्ली में जो हमारे शीर्षस्थ नेता उन तक ये विषय रख दिया और कांग्रेस पार्टी की नीति ये है कि एकदम से किसी पार्टी से अलायंस किया जाए जरूरी नहीं है लोकल यूनिट को तय करना लोकल यूनिट के सभी नेताओं ने जर तैनी जर साला कि नहीं युति नहीं करा तो, तो मी मुंबई कांग्रेस का अध्यक्ष मनु एक समोर येऊन बोलतो यामुळे लोकांना असं वाटतो हा माझा निर्णय आहे माझा निर्णय नाही या सर्वांचा निर्णय आहे तरीही जो आमचे पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांच्या जे काही फायनल आदेश होईल ते आदेश आम्ही पाडणार संजय निरुपम तुम्ही वरतून कितीही खेळाडू वृत्तीचे दाखवर असलात किंवा असं काय असलं तरी देखील तुम्ही एक अत्यंत चाणाक्ष धूर्त राजकारणी आहात तुम्ही वाट पाहताय तुम्ही वाट पाहताय युतीचं नेमकं काय होतंय युती होणार की नाही होणार याच्यावर आघाडी होणार की नाही होणार हे ठरणार आहे <laughs> तुम्ही तुम्ही आम्हाला तुम्ही आता शरद पवार साहेबांची आठवण करून देता दोन हजार चौदामध्ये आघाडी राहील नाही राहील आघाडी तुटेल फुटेल आणि पवार आणि राष्ट्रवादीनी आघाडी तोडली इकडे आघाडी तोडली आणि तिकडे युती तुटली तर <laughs> त्याचा असा काहीच संबंध नाही आमचा हा कार्यक्रम फार एक चर्चा आणि विमर्शचा जो कार्यक्रम आहे फार जुना आहे सहा व सहा महिनापासून आम्ही काम करत आहोत माझ्याकडे स्वातीचे जे माझे मित्र आहेत त्यांचा फोन पण आला होता इतला को, को, कोनी ही या या मी त्यांनी सांगितलं की कोट कोणीही नेता आघाडीच्या पक्षामध्ये नाही आहे यामुळे मी माझ्या माझ्याबरोबर बसण्याचे काय उपयोग नाही तरी तुम्ही तुम्ही सांगता मी बसू शकतो बरोबर पण जब, जब 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 बाकी सारे बडे नेता जिनको सीट छोडणी आहे आपण डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टमधे जब वही बोलणे का कोणी करणार तर मी काउंगा मला तुम्ही एक सांगा तुमच्या रेडी कडण टीका आत्ता राष्ट्रवादी काँग्रेसने केली की तुम्हीच प्रॉब्लेम आहात तुम्हाला आघाडी नको आहे त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसमधली आघाडी होत नाही आहे बिल तुमच्या नावावर फाडला जात आहे तरी देखील तुमच्या पक्षात एवढे दिग्गज आहेत गुरुदास कामत आहेत अशोक चव्हाण आहेत नारायण राणे आहेत प्रिया दत्त आहेत यांच्यापैकी कोणीही तुमच्या बाजूनी बोलायला उभं का राहिलेलं दिसत नाही संजय निरुपम मला माझ्याकडे हा जो तुमचा प्रश्न आहे उत्तर नाही आहे प्रश्न आहे आणि प्रश्न आहे एक चांगला प्रश्न आहे पण असा असतो की पक्षामध्ये एकदा सभे सगळे बसून जे काही निर्णय घेतात त्या निर्णय एक पक्षप्रमुख होणं पक्षाच्या अध्यक्ष होण्या होण्याच्या नात्याने मी लोकांसमोर मांडला आणि चुकी मी मांडला तो सर्व जो एक अटॅक आहे माझ्यावर बॅकलेस माझ्यावर तो, तो काय नाही जे जे काही व्यक्ती हॉटसीटवर असतो त्याला एक असा बॅकलेस मतलब तुमच्या बाजूनी कोणी उभं राहताना का आम्हाला दिसत नाहीये प्रत्येक कठीण बॉल बा... प्रत्येक प्रत्येक बंपर तुम्हाला का फेस करावा लागतोय प्रत्येक यॉर्कर तुम्हाला का फेस करावा लागतोय <laughs> बाकीचे लोक पुढे होऊन का नाही सांगत नाही आम्हाला आघाडी नको असं कोणीच म्हणत नाही ते वाट बघतो संजय जरा आपण सगळे विचार बाकी जो नेते मंडळी आहेत त्यांच्यासी विचार काय बाबा या निरुपमचा स्वतःच्या मत आहे का बाकी तुमच्या मत काय आहे जरा आपण तुला विचार आणि त्याला बोलू द्या खाजगी खाजगीत विचारला ना संजयजी तर प्रत्येकजण सांगतोय आघाडीविषयी फारशी अनुकूलता आमच्याकडे नाही पण प्रत्येकजण कार्यकर्त्याकडे बोट दाखवतोय कार्यकर्त्यांना आघाडी नकोय परंतु राष्ट्रवादी काँग्रेस टीका करताय ती थेट तुमच्यावर करताय <coughs> तुम्ही एकटे पडताना दिसत आहे काँग्रेसमध्ये म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारला आणि तो प्रश्न काँग्रेसमधल्या अंतर्गत गटबाजीला अनुसरू नये हे आपल्यालाही माहिती आहे नाही एकटे नाही मी तुम्हाला सांगितलं ना की सर्वांच्या मत घेतल्यानंतर मी हा विषय दिल्ली घेऊन गेलो आणि त्यांना सांगितलं नेता मंडळींना की असा परिस्थिती आहे तेव्हा त्यांनी आम्हाला असा निर्देश दिला की तुम्ही स्वबळावर लढू शकता आणि मी असा अनाऊन्स केला त्याच्या चुकी मी अनाऊन्स केला तर माझ्यावरचं ते ओर ओरडतात काय हरकत नाही बट माझा एक मुद्दा असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जे त्यांच्या इंटरेस्ट आहे की शिवसेना भाजपला यावेळी मुंबईमध्ये पडायचे आहे तर त्यांच्या जास्त जोर शिवसेना भाजपचा विरोध असला पाहिजे त्याच्या विरोधात ते काही बोलत नाही ते गप्प बसतात फक्त संजय निरुपम आणि काँग्रेस काँग्रेस जर तुमच्या सहकारी संघटना आहे सहयोगी संघटना आहे त्याला शिवसेना आणि भाजपच्या विरोधात बोला ना आपण तुम्ही महत्वाचा मुद्दा महाराष्ट्राच्या राजकारणातला काढलाय कारण जेव्हा विधानसभेचा निकाल लागला त्यावेळेला या सरकारच्या फॉर्मेशन बद्दलचं पहिलं जे विधान आम्हाला आलं ते एन कडून आलेलं होतं आणि त्यानंतर देखील काहीशा भूमिका या संदिग्ध वाटोर होत्या संशयास्पद वाटोर होत्या अजूनही तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेबद्दल संशय आहे मनामध्ये अं पृथ्वीराज चौहान साहेबांनी हा संशय उघडपणे व्यक्त केलेला आहे माझ्या मुलाखतीत केले त्यांनी के <laughs> सांगितलं की राष्ट्रवादीची पुढची भूमिका काय असेल ते ते सांगतात का की ते आता भाजप बरोबर कधीही जाणार नाही बारामतीमध्ये पुणे मध्ये पंतप्रधान येतात अनुबाजीला कोण कोण बसतात संपूर्ण महाराष्ट्रात सगळ्यांचा उल्लेख शरद पवारांचा उल्लेख गुरु म्हणून केला <laughs> गुरु म्हणून करतात काय काय असतो असं नाही आहे आता या यावेळी मुंबई महाराष्ट्रात बाकी जिल्ह्यामध्ये तुम्ही काय करता मला अशोकरावजी आता ठरवणार पण मुंबईमध्ये शिवसेना भाजपला पाळायचा आहे यावेळी आणि तुम्ही माझ्याकडून एक खात्रीपूर्वक मी तुम्हाला सांगतो की यावेळी शिवसेना भाजपला मुंबईकर मत नाही देणार बरोबर हे संजय निरुपमजी हे तुमचं विशफुल थिंकिंग आहे माझ्या शुभेच्छा तुम्हाला परंतु आत्ताची परिस्थिती अशी आहे की दोन हजार सात साली तुम्हाला एकाहत्तर जागा होत्या जेव्हा तुम्ही स्वबळावर लढलात दोन हजार बारामध्ये मध्ये एकत्र आलात तेव्हा तुम्ही एकावन्नवर आलात मग अशी तुम्ही विधान असं केलं की आम्ही जेव्हा एकत्र येतो तेव्हा आमच्या जागा कमी होतात आणि भाजप जेव्हा वेगळे लढतात तेव्हा त्यांच्या जागा वाढताना आम्हाला भाजप आणि सेनेच्या एक प्रकारे दिसत आहेत दोन हजार बारा साली आपल्याला ज्या कमी जागा मिळाल्या एकाहत्तरवरून एक्कावन्न सेवन्टी वनवरून फिफ्टी वनवर आपण आले याची जिम्मेदारी कोणाची <laughs> आपली एन सी पीची आपण एकमेकांचे उमेदवार पाडलेत का कारण मला माहीत नाही पण तुम्ही जो शिवसेना भाजपबद्दल जो आता बोलला भाजपनी भाजपनी असा मीडियामध्ये फीड केला की त्यांनी एक इंटरनल सर्वे केलेला आहे आणि ते जर स्वबळावर लढणार तर शंभर पेक्षा सीट सीटाईल देणार दुसऱ्या दिवशी शिवसेनाने फीड केला न्यूजपेपरमध्ये की त्यांना एक इंटरनल सर्वे त्याने केलेला आहे आणि जे जेव्हा ते जेव्हा स्व स्वबळावर लढणार तर शंभर जास्त फीड तुम्ही सगळे शंभरपेक्षा जास्ती स्वबळावर लढणार आणि जिंकणार तर तुम्ही युतीसाठी कशाला वाटाघाटी करता तुम्ही तो हा जो चुकीचा प्रचार आहे शिवसेना भाजपचा तो प्रचार पासून जरा सावध राहायला पाहिजे आपल्याला पण आणि अगदी मान्य आहे मला परंतु आता आपण नंबर आकड्यांच्या भेच्यात बोलू लोकसभेला तुमच्या साहीच्या साही जागा पडल्या सर्वात विक्रमी मतानी पराभूत कोण झाला असेल मुंबईत तर संजय निरुप आपल्याला म्हणायला हरकत नाही विधानसभेत सुद्धा आपल्याला काही फार यश मिळालं नाही पाच जागा मिळाल्या अठरा टक्के मतं मिळाली पण भाजपला बत्तीस टक्के म्हणजे जवळपास तुमच्या दुपटीनं मतं विधानसभेला भारतीय जनता पक्षाला मिळाली काँग्रेसचा जो एक पारंपरिक मतदार आहे जो या देशाच्या स्थापनेपासून पहिल्या निवडणुकीपासून काँग्रेसशी बांधलेला होता मध्ये सत्याहत्तरचं निवडणूक असेल किंवा नंतरची झाली अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दोन हजार या निवडणुकांमध्ये थोडाफार तुमच्यापासून दूर गेला होता परंतु मॉरलेस तो तुमचा मतदार हा इंटॅक्ट होता बांधलेला होता परंतु आता यावेळेला तो मतदार तुमच्यापासून दूर गेला दिसतोय कारण सातत्यानं तुमच्या पक्षाची मुंबईत पिछे आठवताना मला दिसते नाही दोन हजार चौदा जो आहे ना तो एक स्पेशल इलेक्शन होता आणि तो निवडणुकीमध्ये जे काही झाला त्याला तुम्ही निकस मानू शकता नाही त्याच्यावर कुठल्या प्रकारच्या पॉलिटिकल अनालिसिस नाही झाली पाहिजे मुंबईमध्ये आम्ही सहा ते सहा खासदार पडलो एकदा असा होता की सहाशे सहा, सहा खासदार काँग्रेसचे होते कर नाईन्टी सिक्समध्ये सहा ते सहा खासदार शिवसेना भाजपचे होते त्यानंतर सहा ते सहा खासदार काँग्रेसचे होते यावेळी ते सहा खासदार भाजप आणि सेनेचे आहेत पुढच्या वेळी होऊ शकतो की सहा ते हो सहा, सहा खासदार पुन्हा काँग्रेसचे होऊ शकतो आता जो आमचा जो पारंपरिक वोट आहे पारंपरिक वोट म्हणजे काँग्रेस पक्ष एकच पक्षा पक्ष आहे या मुंबई शहरात जो एक कॉस्मोपॉलिटन कल्चरला रिप्रेझेंट करतो फक्त एक भाषा भाषी लोक त्यांना वोट देतात असा नाही फक्त एक समाजाचे लोक वोट देतात असा नाही हिंदू लोक वोट देतात मुस्लिम वोट देतात मराठी भाषिक पण आम्हाला वोट देतात कमी आहे गुजराती समाजचे लोक पण आम्हाला वोट देतात कमी आहे उत्तर भारतीय आम्हाला वोट देतात दक्षिण भारतीय वोट देतात तर मुंबई मुंबईमध्ये काँग्रेस पक्षाच्या वोटच्या काँग्रेस पक्षाच्या मानणारे लोक बरोबर सर्व समाजामध्ये आहेत आमचा एक विशेष एक 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 क्वालिटी आहे आणि हा ॲसेट एस, आहे आणि त्या ॲसेटवर मी भार देतो भर देतो आणि जोर देतो आणि त्या ॲसेटवर काम करत करत माझा विश्वास आहे तुमचा विश्वास आहे की तो जो तुमचा कॉस्मोपॉलिटन म्हणजे मुंबईचा वर्णन एकदा एक मिनी इंडिया असं केलं गेलं होतं हा जो बहुभाषिक बहुसांस्कृतिक असा जो मिनी इंडिया आहे त्याच मिनी इंडियावर त्याच कॉस्मोपॉलिटियन मुंबईवर आपली भर आहे किती आपल्याला याही वेळी मतं येतील असं आपल्याला वाटतंय बिलकुल मग मला सांगा की विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती स्पेस तुम्हाला मिळायची जागाच <laughs> शिल्लक ठेवलेली नाही म्हणजे राज्य सरकारच्या आणि केंद्र सरकारच्या कारभाराच्या विरोधात जोरदार टीका आम्हाला सामन्याच्या वृत्तपत्रातनं अग्रलेखातनं पाहायला मिळते आम्हाला रोज एक स्टेटमेंट येत आहे ते राज्य सरकारच्या विरोधात ते काँग्रेस आणि एन सी पीकडून यायच्याऐवजी ते सहयोगी पक्षाकडूनच येत आहे तसंच मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचार संजय निरुपम यांनी बोलायच्या आधी आम्हाला आशिष शेलार बोलताना दिसत आहेत पेंगविनवरची सर्वात जास्त टीका पेग अँड पेंगविन ही ते करताना दिसत आहेत नाईट लाईफवरची चर्चा असेल कुठल्या रंगाचे दिवे लावायचे ही चर्चा असेल कचऱ्याचा घोटाळा असेल सर्व एस आर एमधला घोटाळा असतील या सगळ्यावर टीका हे महानगरपालिकेमध्ये भाजप आणि राज्यामध्ये शिवसेना करताना दिसते विरोधी दिस पक्षाची स्पेस आहेच कुठे तुमच्यासाठी एक फार चांगला प्रश्न आहे मोठा प्रश्न आहे तो जर मला तुम्ही वेळ द्या प्लीज एक हा जो शिवसेना भाजपचा ढोंग आहे सर्वप्रथम शिवसेना दररोज भाजपची सरकारच्या विरोधात बोलते तर ढोंग आहे जर नोटबंदीमुळे लोकांना त्रास होत आहे आणि तुमचा असा ठाम विश्वास आहे तर तुम्ही सत्तेतून बाहेर निघा मोदी सरकार जर तुम्ही पाठिंबा दिलेला तर तुम्ही बाहेर निघा फडणवीस सरकार चांगला काम करत नाही तुमचा असा आरोप आहे तुम्ही बाहेर निघा सिमिलरली बी जे पी बी जे पी बाईस वर्षापासून शिवसेनाबरोबर मुंबई महानगरपालिकाची सत्तेत आहे सगळ्या घोटाळामध्ये त्यांचा एक जोरदार शेअरिंग आहे hmm. स्टँडिंग कमिटीमध्ये ते बहुमतमध्ये आहेत भाजपमुळे शिवसेनाला बहुमत आहे कॉर्पोरेशनमध्ये भाजपमुळे त्यांना बहुमत आहे शिवसेनेच्या महापौर भाजपच्या उपमहापौर तरीही भाजप भाजप आणि मुख्यमंत्री सांगतात की मुंबई महानगरपालिकामध्ये खूप भ्रष्टाचार आहे पण तर भ्रष्टाचारचे भागीदार तुम्ही पण आहात पाच वर्ष ते बरोबर असतात अगदी बरोबर ठीक निवडणुकीच्या तोंडावर ते भांडण सुरू करतात <ंगे> कल्याण डुबी वाली सारा एक पैटर्न आप, आप, आप आएक आएक एक विधान, मुझ्यों मुझ्यों से सारा विधान वाला वाला है कि पंप्रधान ने संगित कि भ्रष्टाचार बाजूला उभे रह भ्रष्टाचार को मैं बर्दाश्त नहीं करूंगा और वही बीजेपी कहती है कि मुंबई महानगर में भ्रष्टाचार का माफिया राज है और माफिया राज का स्रोत मा है और आज वही बीजेपी उसी भ्रष्टाचारी शिवसेना के साथ यूती करने की वाटा गाटी कर रही है तो पी बीजेपी भ्रष्टाचारी शिवसेना केवसेनाचे लोक जो ढोंग करत आहेत त्या ढोंगाबद्दल कराना एक सावध पवित्रा घेतला पाहिजे आणि त्यांना हा भाजप शिवसेना मत घेण्याचा एक ड्रामा आहे आणि हा ड्रामा आता यावेळी तुम्ही इथे स्टुडिओ मध्ये अत्यंत कन्व्हिन्सिंग बोलताय याच्याविषयी काही वादच नाही परंतु जर या युतीच्या कारभाराला लोक कंटाळलेली असतील तर त्यांनी कोणत्या काँग्रेसला मत द्यायचं कामत काँग्रेसला निरुपम काँग्रेसला प्रिया दत्त काँग्रेसला का राणे काँग्रेसला कोणत्या काँग्रेसला मत द्यायचं तुमच्यात एवढी काँग्रेस आहे तुम्ही काळजी करू नका एकच काँग्रेस आहे तो आहे ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचा एक भाग म्हणून मुंबई काँग्रेस हे सगळे जे नेते आहेत इन्क्लुडिंग संजय निरुपम आम्ही मुंबई काँग्रेसचा एक भाग आहे हिस्सा आणि सर्वांच्या निवेदन काय आम्ही केलं की प्रत्येक जिल्हा जिल्ह्यामध्ये निवड समिती बनवला हो आणि त्या निवड समितीचे प्रमुख आहेत विभागाचे जो माझी खासदार आहे त्यांना ठरवायचा आहे की कोण उमेदवार तुमच्या होणार त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्ये कसा प्रचार करायचा काय काय करायचा त्यांना ठरवायचा आहे तो काय हरकत नाही मी तुम्हाला थेट प्रश्न विचारतो प्रिया दत्त यांच्या समर्थकांची तिकिट आपण कापणार असं एक एक, एक एक बोल आपण काय म्हणताय <laughs> कामत यांची तिकीट कापली जातील असं बोललं जात आहे आपण काय म्हणणार <laughs> नाही चुकीचे आहे चुकीचा आरोप आहे तुम्ही त्यांचं नाव सांगा कोणी असं सांगितलं मी त्यांच्या तोंडावर सांगू शकतो गेल्या दोन दिवसात प्रिया दत्तजीची जो, जो डिस्ट्रिक्ट कमिटीची मीटिंग चालू आहे त्या मिटिंगमध्ये मी पण गेलो नाही मी तनक प्रियादत्तला दत्तला जिल्हाध्यक्षला कृपा शंकर जे आहेत तिकडे नसीम खान आहेत बाबा सिंग सगळ्यांना सांगितलं तुम्ही प्रत्येक वार्डातून एक एक नाव आम्हाला मला तुम्ही एक निवडून द्या आणि याच्या एबी फॉर्म घेऊन जा कुठेही प्रिया दत्तच्या समर्थक कामत साहेबांच्या समर्थक कुठेही कोणालाही ना तिकट नाही कापणार जे काही निवडून येऊ शकतात त्यांच्या नाव ते पाठवणार आणि ते काँग्रेस पक्षाचे एक जोरदार प्रतिष्ठित आणि हक्काचे उमेदवार असणार म्हणजे एक प्रकारे उमेदवार निवडण्यामध्ये पूर्णपणे ट्रान्सपरन्सी आणि सर्व गटातटांना साथ घेऊनच आपण या निवडणुकीला जोरदारपणे सामोरं जाणार आहात आणि विरोधी पक्ष आणि सत्तारूढ पक्ष हेच सहयोगी पक्ष एकमेकांवर कसे लढत आहेत हे सांगणार आहात चर्चेचा सिलसिला असाच चालू राहणार आहे रोखोक संजय कुठे जाऊन का पाहत पहा झी चोवीस तास रोक ठोक संजय निरुपम आपल्यासोबत मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम आहेत महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर संजय निरुपम आणि त्यांचं काँग्रेस आणि त्याहीपेक्षा सुद्धा आघाडीवरचं वक्तव्य आहे त्याचबरोबर शिवसेना भाजप युती आणि मुंबई महानगरपालिकेच्या कारभारावरचं वक्तव्य अत्यंत महत्त्वाचं असणार आहे संजयजी मुंबईची अवस्था गेल्या अनेक वर्षात अत्यंत बिकट झालेली आहे रेल्वेचा प्रश्न व्� असेल रस्त्यांचा प्रश्न असेल रस्त्यावरच्या खड्ड्यांचा प्रश्न असेल कुठलाही तुम्ही प्रश्न घेतला तर अवस्था अत्यंत झिकिरीची झालेली आहे घराचा प्रश्न असेल तर किमती आवाक्याच्या बाहेर गेलेल्या प्रदूषणाचा प्रश्न असेल तर श्वास घेणं मुश्किल झालेलं आहे मुंबईच्या ह्या अवस्थेला कोण जबाबदार आहे मुंबईमध्ये ढेर खूप सारी एजन्सीज आहेत आणि प्रत्येक एजन्सीचा जबाबदारी वेगवेगळ्या प्रकारच्या आहे पण सध्या मुंबई महानगरपालिकाच्या निवडणुकी आहे आणि मुंबई महानगरपालिकावर काय काय जबाबदारी आहे हे समजून घेतलं पाहिजे एक पाणीचा प्रश्न आहे रस्त्याचा प्रश्न मुंबईच्या अंतर्गत रस्त्याचा प्रश्न कचऱ्याचे जो सॉलिड वेस्ट मॅनेजमेंटचा प्रश्न आहे हॉस्पिटलचा प्रश्न आहे आणि प्रायमरी स्कूल आणि प्रायमरी एज्युकेशन आणि फायर ब्रिगेड बेस्ट आणि हे सगळे हे सगळ्या विषयावर शिवसेना भाजप कंप्लीटली फेल झालेली आहे शिवसेना बीजेपी कम्प्लिटली फेल दे हॅव प्रूफ इनकॉम्पिटंट अगदी उदाहरणत कचऱ्याचाच प्रश्न असेल तर तीन चार दिवस मुंबईतला जवळपास तीस ते चाळीस टक्के भाग संजय निरुपमजी पूर्णपणे धुरामुळे बंद होता शाळा बंद होत्या कॉलेज बंद होती कार्यालय बंद होती हे कुठल्या आंतरराष्ट्रीय शहराचं लक्षण आहे बघा हंड्रेड मेट्रिक टन कटरा कचरा डेली मुंबई में बनता है मुंबई महानगरपालिका में शिवसेना बीजेपी बाईस साल से बैठी है सारा भी नहीं उठा सिर्फ सेवन थाउजेंड मेट्रिक टन उठता है और ऊपर से कचरा उठा के सिर्फ डंप करते हैं ऑल ओवर वर्ल्ड कहीं सिर्फ कचरा डंप नहीं किया जाता है उसकी रिसाइकलिंग होती है पहले तो रिसाइकलिंग होती है। 2012 के शिवसेना जो शिवसेना जो वचननामा है घोषणा तीन ही डंपिंग ग्राउंड वो पॉवर पावर पॉवर पावर, पावर जनरेशन प्लांट टाक मेगावट पावर क्रिएट करना अजूपर्यंत फेजिबिलिटी रिपोर्ट पीछे मुंबई में तीस चालीस मिनिटांपेक्षा जास्ती पाणी भेटत नाही साडेपाच सो एम एल डी पाणीचा जो गॅप आहे तो गेला वीस वर्षापासून चालूच आहे आणि त्या त्यामध्ये त्या ते त्या टँकर माफिया कडून साडेसातशे एमएलडी एम एल डी पाणीची सप्लाय होतो टँकर माफियाला पाणी कोण देतात शिवसेना भाजपची महानगरपालिकाने एक रुपया प्रति हजार लीटर के तौर पर के, के रेट से टैंकर माफिया महानगर पालिका से पानी पानी लेता है और हमको प्रति हजार लीटर देता को, है। है। को पेट्रोनाइज शिवसेना बीजेपी का हाथ है और पानी के मामले फेल हो गए रास्ता साढ़े तीन हजार कोटी तुम्हें खर्च करता प्रत्येक वर्षी मुंबई मध्य रास्ता बनवाने तरी रास्ता मध्य एट्टी सेवन थाउजेंड पॉर्ट होल्स आए एक, पर एक न्यूज पेपर मध्य स्टोरी होती कि गेला चार कोटी करोड़ रुपए ने खर्च किया रस्ते के उस किए रिपेयरिंग पे इसके बावजूद एट्टी सेवन थाउजेंड पॉट होल्स हैं आपको मालूम है नया रोड बनाने के लिए सिर्फ पांच करोड़ रुपए प्रति किलोमीटर खर्च होता है ये रोड की रिपेयरिंग पे प्रति किलोमीटर सात करोड़ खर्च करते हैं तो रास्ता घोटाला नाला घोटाला कचरा कचरा घोटाला शिवर घोटाला टैबलेट घोटाला पेंजन घोटाला घोटालों में शिवसेना बीजेपी एक एक गर्दन तक डूबी पड़ी है और अब जब इस घोटाले पे हम सवाल पूछेंगे तब ये युति की लड़ाई वाटा घाटी की लड़ाई चल रही है और पूरे मुंबईकरों का ध्यान हटाया जा रहा है मैं मुंबईकराना आह्वान कर तो कि नाटक कचर नाटक जो ट्रैप है तो ट्रैप मध्य तुम्हें शिवसेना भाजपा पड़ाया पढ़ाया आणि काँग्रेस तुम्हाला एक चांगली सत्ता संजय चांगली संधी देईल असं मी वचन देतो संजय निरुपमजी रस्त्यावर येऊन या सगळ्या कचरा घोटाळा असेल टॅबलेट घोटाळा असेल रस्ता घोटाळा असेल पाणी टँकर घोटाळा असेल याच्या विरुद्ध रस्त्यावर येऊन लढताना आम्हाला संजय निरुपम दिसत होते परंतु तुमच्याकडे कामत गट आहे तुमच्याकडे प्रियादत्त गट आहे तुमच्याकडे राणे गट आहे हे सगळे गट तुम्ही लढत असताना होते कुठे का तुम्हाला एकट्याला फक्त लढाईत सोडून गेले आहे <laughs> की आता ज्या जो मुद्दा आहे ना आता निवडणुकीच्या नंतर याच्यावर आम्ही बोलणार आता यावेळी फक्त शिवसेना आणि भाजप त्याला कसं पडायचं या, या विषयावर तुम्ही प्रश्न विचारा आणि आम्ही गेल्या दोन वर्षात खूप मोर्चा प्रदर्शन करून आमचा जो कार्यकर्ता आहे तर कार्यकर्त्यांमध्ये जबरदस्त असा ऊर्जा आम्ही भरून आहे ऊर्जा फक्त संजय निरुपम भरतायत बाकीचे नेते कारण मी आहोत ना तर माझ्यावर एक जबाबदारी पक्षाने टाकली आहे आणि तो जबाबदारी मी इमानदारीपूर्वक आणि एक निष्ठापूर्वक पार पाडण्याचा प्रयत्न करतो मगाशी तुम्ही एक कॉस्मोपॉलिटन कल्चरचा उल्लेख केला की मुंबई हे एक कॉस्मोपॉलिटन आहे आणि ते खरंही आहे त्याच्यात एक मिनी इंडियाचं दर्शन आम्हाला घडतं असं मी स्वतःच म्हटलं परंतु भारतीय जनता पक्षाकडे आशिष शेलार हा एक मराठी चेहरा मनसेकडे संदीप देशपांडे हा एक मराठी चेहरा शिवसेनेकडे तर सगळेच मराठी नेते राष्ट्रवादीकडे सचिन अहिर हा मराठी चेहरा तर काँग्रेसकडे मुंबईत मराठी चेहरा कोण आहे खूप आहेत भाजपकडे एक आहे शिवसेनेकडे एक आहे राष्ट्रवादीकडे एक आहे आमच्याकडे भरपूर आहेत आमचे जो आमदार आहेत पाच त्याच्यामध्ये दोन मराठी आमदार आहेत वर्षाताई गायकवाड कालिदास कोलमकर तर मोठे नेते आहेत चांगले नेते आहेत त्यांचा जबरदस्त प्रभाव आहे एकनाथराव गायकवाड जी मोठे नेते आहेत मधु चौहान साहेब मोठे नेते आहेत मी अध्यक्ष आहो माझ्या बरोबर तीन वरिष्ठ उपाध्यक्ष आहेत तीन वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणजे दोन मराठी भाषिक आहेत एक मधुराव चव्हाण मधुभाई चव्हाण आणि दुसरा वर्षाताई गायकवाड आणि तिसरा बाबा बा, सिद्दीकी संपूर्ण मुंबई काँग्रेसची जो कमिटी आहे त्याच्यामध्ये सिक्स्टी पर्सेंट मराठी भाषिक आमचे नेते आहेत मी तुम्हाला प्रश्न अशा करता विचारतोय की मध्य मुंबईचा जो भाग आहे किंवा विस्तारित मुंबईचा जो भाग आहे त्या भागामध्ये मराठी भाषिकांचे मोठे पट्टेच्या पट्टे आहेत पट्टे जिथे संपूर्ण प्रभागामध्ये आपल्याला मराठी भाषिक हेच डिसाइडिंग फॅक्टर आहेत असं दिसतात अशा वेळेला मराठी बहुल भागामध्ये तुमची रणनीती नेमकी काय असेल कारण तुमचा चेहरा हा कॉस्मोपॉलिटीन जर तुम्ही करायला गेलात तर तुमचं मराठी माणसावरचं लक्ष दूर झालं असं म्हटलं जाईल नाही माझ्या असा कुठल्या प्रकारची क माझी योजना नाही आहे की मुंबई काँग्रेसला मराठी भाषिकांचा कडून दूर केला पाहिजे मराठी भाषिक लोकांच्या प्रती माझ्या मनात खूप आपुलकी आहे आणि माझ्या परिवारमध्ये मराठी भाषिक आहेत आणि मी काफी म्हणजे मराठी भाषिकांचे खूप माझ्या एक इंटरॅक्शन पडत असतो आणि मराठी लोकांकडे लोकांचा मला संवाद साधायचा आहे साधायचा आहे यामुळे मी तुमच्या कार्यक्रमामध्ये आलो मी तुम्हाला काँग्रेस पक्षाकडून बी खूप सारे कार्यक्रम मराठी भाषिकसाठी आम्ही करतो सध्या कोकण वासकीय मेळावा चालू आहे नितेश राणे खूप चांगल्या रीतीने कार्यक्रम आयोजित करतात मी पण जातो बाकी सगळे नेते येतात तिकडे मला मला प्रश्न करता विचारायचा आहे की इंटरेस्टिंगली निवडणुका आल्यानंतर प्रत्येक राजकीय पक्षाला मेळावे घ्यायची बुद्धी होते त्यामुळे आम्ही जर या मेळाव्याचं एक पाहिलं की कोण कोण काय काय प्रकारचे मेळावे घेते तर शिवसेना उत्तर भारतीयांचे मेळावे घेते भारतीय जनता पक्ष गुजराती भारतीयां गुजरातींचे मेळावे घेतो आहे म्हणजेच एक प्रकारे जो तुमचा मतदार होता त्या मतदार त्या मतदारांवर डोळा ठेवून आता शिवसेना भाजप रणनीती आखते अशावेळी काँग्रेस कुठे आहे नेमकी ठीक आहे एक चांगला प्रश्न आहे उत्तर भारतीय ये शिवसेना बी जे पी जुडणा चाहती आहे गलत बात नाही आहे सारी पार्टियों को हक है समाज के हर वर्ग से जुड़ना चाहिए हर वर्ग की चिंता समझनी चाहिए उसको दूर करनी चाहिए लेकिन जो मुख्यमंत्री उत्तर भारतीयों के साथ लिट्टी चोखा खाने जाते हैं उन मुख्यमंत्री को पता है कि उत्तर भारतीयों का रोजी रोटी कितना छीना है आपने वो जो फेरी वाले जिसमें 90 परसेंट उत्तर भारतीय हैं, उनके लिए एक प्रोटेक्शन एक्ट पार्लियामेंट का पास किया हुआ है दो साल से मैं लड़ रहा हूं उसको लागू नहीं कर रहे हैं आप और आपका कमिश्नर अजय मेहता अनाउंस करता है गर्व से कि एक हमें एक पेक्षा फेरी वाला ना बाहर निकाल दिया हमने उनको रिमूव किया तो एक तरफ उत्तर भारतीयों की रोजी रोटी छीन रहे और दूसरी तरफ उत्तर भारतीयों के साथ लिट्टी चौखा खाने जा रहे उनके पास खाने के लिए कुछ नहीं है शिवसेना शिवसेना जान बुझ करके फेरीवाला कानून लागू नहीं होने दे रही है और जब फेरीवाला लागू कानून लागू करने के लिए मैंने प्रेशर डाला खूब दबाव डाला तब उन्होंने अनाउंस किया कि कैबिनेट की सब कमेटी पठाउ ले ला है संसदे संसदेपेक्षा कॅबिनेटची सब कमिटी मोठी होऊ शकत नाही कायद्यामध्ये साफ-साफ आता नमूद केलेला आहे की कोणीही 2 मे 2014 च्या पूर्वी संपूर्ण देशात कोणीही कुठेही फेरीचा धंदा करतो त्यांना रेग्युलेट करण्याची जबाबदारी लोकल म्युनिसिपॅलिटीच्या पते करत नाही बट वेगवेगळ्या समाजाचा मेळावा घेण्यामध्ये काही गैर नाही उत्तर भारतीयांच्या मताची यावेळी विभागणी होईल असं आपल्याला वाटतं का ती विभागणी होईल आणि त्याचा फटका आपल्याला बसेल असं वाटतं हे बघा दोन हजार चौदा मध्ये जो रेफरन्स पॉईंट होता ना निवडणुकीचा तो काँग्रेस पक्ष होती काँग्रेसला पडायचा असा लोकांमध्ये एक वातावरण वाता। वातावरण होता आणि त्यामुळे आम्ही पडलो आणि रिकॉर्ड मतांनी पडलो काय हरकत नाही लोकांच्या फैसला अंतिम लोकांच्या लोकशाहीमध्ये जो जे जे काही फैसला निर्णय लोकांचा आहे तुम्हाला स्वीकार करायला पाहिजे हा लोकांचा फैसला चुकीचा आहे असं सांगण्यापेक्षा लोकांच्या फैसला कसा बदलेल तुमच्या तुमच्यासाठी याचा प्रयास केला पाहिजे हाच राजकारण आहे हाच समाजकारण आहे यासाठी आम्ही काम करतो पण पण दोन हजार चौदामध्ये जो रेफरन्स पॉईंट काँग्रेस होता यावेळी काँग्रेस नाही आहे यावेळी बीजेपी जे आहे नरेंद्र मोदी आहे यावेळी शिवसेना आहे आणि त्यांच्यामुळे खूप लोक त्यांच्या विरोधात म्हणतो त्या त्यांच्या विरोधात मत देणार आणि तो मत, मत यावेळी भेटेल असा माझ्या खात्री मग जर असं असेल तर अनेक उत्तर भारतीय उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशातून प्रदे इकडे आलेले वर्षानुवर्ष सेटल झालेले काँग्रेसमधले हिंदी भाषिक नेते आम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये जाताना का दिसत आहेत गेले आणि ते ते वादात अडकले तेही दे तेही देखील तितकंच ते ते खरं आहे त्याच्यावरून मीडियाचं लक्ष देखील भारतीय जनता पक्षावर केंद्रित झालं म्हणून मी आपल्याला प्रश्न विचारतोय की आपला हो बेस कुठेतरी हल्ला आपले नेतेच आपल्याला सोडून चालले नाही नाही असं नाही असं नाही आहे ना, ना भाजपमध्ये काँग्रेस सोडून कुछ एक लोक गेलेले आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत कुछ लोक आहेत जे त्यांचा एक बिझनेस इंटरेस्ट आहे ज्यांची सत्ता त्यांच्याकडे ते असणार ते काँग्रेसचे पक्के एकदम सिपाही नाही आहेत चाहे धंधा है मोटा धंधा है जो भी तो धंधा हाँ धंधा चलाने के लिए जिसकी सरकार उसके पास जाना है बराबर है कुछ लोग ऐसे होते हैं कि उनके ऊपर बहुत सारे केस मुकदमे हैं उससे बचने के लिए चले जाते हैं कुछ लोग लोकल यूनिट में जो डिस्प्यूट चल रहा है उसमें उनको लगता है कि शायद हमारी पोजीशन खराब हो सकती है इस चक्कर में लेकिन बीजेपी जिसने रिक्रूटमेंट का नया काउंटर खोल रखा है जो आ रहा उसको ले रहे हैं इसका मतलब इसका मतलब क्या बीजेपी में कोई कार्यकर्ता ही नहीं है भाजपमध्ये का आमच्याकडे आज प्रत्येक वार्डातून दहा दहा पंधरा पंधरा लोक अर्ज करतात आम्ही मी बाहेरच्या लोकांना घेऊ शकत नाही संजय निर्बाबू क्षणभर आपण मान्य करू की भाजपकडे कार्यकर्ते नाहीत भाजपकडे कार्यकर्ते नाहीत असं जर आपण मान्य केलं तर दुसरा प्रश्न असा येतो काँग्रेसकडे कार्यक्रम आहे का कारण आत्ता ज्या तुम्ही टीका करताय ती टीका पेंगूंवरची आहे ती टीका कचरा नालेस कचरा डम्पिंग ग्राउंडच्या घोटाळ्याची आहे नालेसफाईच्या घोटाळ्यामधली आहे टॅबमध्ये पैसे खाल्ले त्याची आहे रस्त्यामधले पैसे खाल्ले त्याची आहे मुलं शाळा सोडत आहेत त्याच्यावरची आहे म्हणजे दुसऱ्यावरची टीका हे तुमच्या मताचा आधार कसा होऊ शकतो तुम्ही मुंबईसाठी काय करणार ते सांगा एकदम जोरदार आणि चांगला प्रश्न आहे तुमचा मुंबईसाठी एक दस सूत्री विजन डॉक्युमेंट आमचा लगभग तयार आहे गेल्या दोन तीन महिन्यापासून मी कुठे कित्येक विषयावर मी बोलतो जाहीर सभामध्ये किंवा पत्रकार लोकांशी या प्रेस कॉन्फरन्समध्ये त्याच्यामध्ये एक विषय होता की मोफत पाणी आम्ही देणार लोकांना आजच मी वाचलं भाजपने सांगितलं की आता मोफत पाणी आम्ही देणार एकदा मी प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलत होतो की जो प्रॉपर्टी टॅक्स आहे तो एक त्याच्या रेशनलाइज केला पाहिजे आणि लोकांना नाही प्रॉपर्टी टॅक्स नाही घेतला पाहिजे लोकांकडून आजच मी वाचला की उद्धवजी जे प्रेस कॉन्फरन्स आहे त्यांचे ते एकदम बँक झालेले आहेत माझ्याकडे दहा सूत्री कार्यक्रम आहे मुंबईमध्ये कसं लोकांना भरपूर मुबलक पाणी भेटेल खड्डा मुक्त रस्ता कचरा मुक्त मुंबई प्रत्येक हॉस्पिटल और स्कूल कसा चालवायचा आम्ही दाखवणार आणि मी एक एक आठवड्यानंतर काँग्रेस पक्षाचा जो विजन डॉक्युमेंट आहे विजन डॉक्युमेंट घेऊन मी परत येणार लोकांसमोर आणि आमची तयारी जोरदार आहे डीड यू नो you know, अशा प्रकारची शिवसेना कॅम्पेन करते त्याला तुमचं उत्तर काय असेल तुमची गोष्ट चालू आहे डीड यू नो चालू आहे सोशल मीडियावर सर्वप्रथम डीड यू नो इज नॉट ग्रामेटिकली करेक्ट वर्ड करेक्ट युजेज इट शुड बी डू यू नो करेक्ट आणि शिवसेना ज्या मराठी भाषेचे मान मांसा सन्मानसाठी ते गेल्या पन्नास वर्षापासून ते रडत आहेत आणि स सडनली ते मराठी भाषाला पण त्यांनी त्याग दिला आणि आता डीडीओवर आलेत आणि डीडीओनो म्हणजे काय काय आहे सर्व फर्जी प्रचार आहे आता मुंबई काँग्रेसच्या सोशल मीडियावर तुम्ही जा डेली आम्ही पाच पोस्ट टाकतो नो नऊ हजार करोड का सडक घोटाळा यू नो साडेतीन करोड का सफाई घोटाळा यू नो पैसठ करोड का पेंग्विन घोटाळा यू नो हे सिवर घोटाळा यू नो हॉस्पिटल मे व्हेंटिलेटरी नाही आहे नो हॉस्पिटल मे पॅथोलॉजिकल लॅब नाही आहे यू नो फोर्टी फाईव्ह लॅक पाणी संजय निरुपम हे सगळं जनतेला सांगणार कोण तुमचे खासदार ज्या खासदारांना लाखा लाखाच्या मतांनी मुंबईकरांनी पाडलं ते अच्छा सांगणार कामत सांगणार मिलिंद देवरा सांगणार कोण हे आमचे सगळे नेते आहेत ते मोठे नेते आहेत त्यांची जबरदस्त फॅन फॉलोविंग आहे एकदा कोणी पडलो म्हणजे त्याच्या एकदम पॉलिटिक्स संपली चलो पॉईंट वेट एका तुमच्यात सर्वात मोठा नेता आहे तो म्हणजे अर्थातच राहुल गांधी मला एका वाक्यात हो की नाही सांगा या निवडणुकीच्या प्रचारासाठी मुंबईमध्ये राहुल गांधी यांचा रोड शो किंवा त्यांची सभा आपण मागितलेली आहे की नाही की जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीसाठी ते मोठे नेते जो ए आय सी सी आहे तो काँग्रेस अध्यक्ष उपाध्यक्ष ते जात नाही तो गेल्या दोन वर्षात तीनदा राहुलजी आलेत आणि तीनदा तीन दौरा जो त्यांचा होता तो दौरामध्ये एक कुठेतरी मुंबई महानगरपालिकाच्या प्रचार कार्यावर आम्ही जोर दिला पण ह्या निवडणुकीसाठी ते येणार की नाही येणार ते ए आय सी सीला ला ठरवायचं आहे देणार म्हणजे तो मोठा एक मेरे लिए बहुत बड़ी बात मेरे लिए भाग्य की बात होगी लेकिन मैं जो धोरण जाणता आपण एक प्रश्न अशा करता विचारायचा की तुमचे एकाहत्तर वरून सेव्हन्टी वन वरून एकावन्न वर फिफ्टी वन वर तुम्ही पोहोचलेला आहे त्याचबरोबर एम आय एमचं एक तगडं आव्हान आपल्याकडे आलेलं आहे ज्याच्यामुळे मुस्लिम मतदार आपल्यापासून दूर गेला असं वाटतंय तिसरा कारण म्हणजे तीन लाख यावेळी नवीन मतदार आले आहेत तरुण मतदार आलेत सोशल मीडियावर भाजप आणि शिवसेना दोघांनी जोरदार आघाडी घेतली आहे अशा वेळा त्या मतदारांमध्ये चैतन्य आणण्याकरता मुस्लिम मतदारांना आत्मविश्वास वाटण्याकरता तुम्हाला राहुल गांधींना आणण्याशिवाय काही पर्याय असं वाटतंय या मतदारांना तुम्ही अट्रॅक्ट कसे करणार हा हा एक विषय आहे एम आय एमचा प्रभाव आहे असा एक लोकांना असा वाटतो पण एक जरा ख्याल रखा एक दोन हजार चौदामध्ये जेव्हा सगळ्यांनी एक ठरवला की यावेळी काँग्रेसला वोट नाही द्यायचा त्यावेळी मुस्लिम समाजाने पण ठरवलं की यावेळी काँग्रेस नाही मग ते मोदीला वोट देऊ शकत नाही त्यांनी त्यांनी एम आय एमला निवडलं आणि ते त्यांच्याकडे एक एम आय एम अल्टरनेटिव्ह म्हणून आली पण हा हा इलेक्शन जो आहे मोदीच्या विरोधात बी जे पीच्या विरोधात होईल ते अल्पसंख्यक समाजचे लोक मोदीला पाडायचा पा पाडण्यासाठी बी जे पीला पाडण्यासाठी मताची विभागणी होऊ देणार नाही आपला जसा विश्वास विश्वास आहे आता तुम्हें विचार पत्रकार आहत मोटे पत्रकार आटेलिजेंस यूनिट मध्य जरा विचार मंत्री मुख्यमंत्री मुंबई की इंटेलिजेंस यूनिट ने एक गुप्तचर सूचना दिली दिली है कि मुंबई मधे मराठी सॉरी मुंबई मधे मुस्लिम वोटर एक बड़े पैमाने पर वो कांग्रेस के तरफ जा रहे हैं दे आर गोइंग बैक टू वोर्ड्स कांग्रेस सिमिलरली नॉर्थ इंडियंस के बारे में भी वो लोग भी कांग्रेस से कांग्रेस के तरफ जा रहे हैं अब इसलिए मुख्यमंत्री सबसे ज्यादा प्रेशर में है कि कर लिया जाए की युती बीजेपी का जो एक फर्जी आत्मविश्वास दिखता है ना उस आत्मविश्वास के दबाव में प्रभाव में आप मला, लोग मला, ना है। मला, मला, मला एक दोन तीन प्रश्न विचारायचे एक म्हणजे संजय निरुपम हे नेहमी वादग्रस्त व्यक्तिमत्व आहे सारं तुम्ही काँग्रेसचं मुखपत्र असेल त्या मुखपत्रामधलं एक संपादकीय आपण पाहिलं तरी देखील प्रचंड मोठ्या वाद त्याच्यात निर्माण झाला संजय निरुपम काय शिकले या प्रकरणातून तो चुकीचा होता आनी ज, जवा मला मैं समझला एकदम तै क्षण मी एकदम एक खेद व्यक्त किया ऐसा नहीं ऐसा नहीं वह पाइजेसा यहाँ एक एक, एक कालजी घेनाचा एक प्रयास होना चाह प्रयत्न मी करो आनी अभी अभी, अभी गलतियां होती हैं और वो बहुत बड़ी गलती थी उस गलती का कोई डिफेंस नहीं हो सकता इसलिए मैंने सीधे हाथ जोड़ा साहब गलती हो गई है जिसने किया अभी क्या होता है कि आपका जो मुखपत्र है उसको आपको खुद चेक करना पड़ेगा अब इतना पॉसिबल है क्या टाइम जिस पे हमने डिपेंड किया उसने धोखा दिया आज तक तो मिला ही नहीं मुझे <laughs> वो प्लांट था क्या था तो अब मैं किसी को भी काम देता हूं कुछ ना तो जरा सोच समझ के देता हूं तो इससे एक चीज ये सीखा और दूसरा पड़ा इश्यू तो एक हुआ आपने मैगजीन ही बंद कर दी मतलब संजय निरुपम इतने बड़ा मैं तुम्हारा भेट लो आयुष्यातल्या अनेक कठीण प्रसंगात भेटलो मुखपत्राचा प्रश्न झाला त्यावेळेलाही आपण भेटलो त्याच्या आधी तुमचा पराभव झाला त्याही वेळी जिंदा दिल प्रत्येक वेळी आम्हाला संजय निरुपम एक जिंदा दिल ओपन टू चेस जो बी आहे वो फ्रंट फुट जाके खेलेंगे असं दिसतात हे जे तुमचं जिंदा दिल आहे तुमचं हसन आहे ते तुम्ही कुठून मिळवलं आहे हो राजकारणामध्ये फार दुर्मिळ आहे हा राजकारणामध्ये दुर्मिळ आहे पण पता नाही मुझे ॲसा लगता आहे की मेरा मन साफ है मैं ईमानदारी से काम कर रहा हूं हर जीत अलग बात है यश अप यश अलग बात है बस करते रहना मेरे मन में कोई चोर नहीं है मेरे मन में कोई बेईमानी नहीं है मैं किसी को धोखा देने के बारे में कभी सोचता ही नहीं पता नहीं लोगों को ऐसा लगता होगा कि इसका टिकट काटेंगे मैं कभी नहीं सोचता ऐसा बातें तो एक अच्छे साफ दिल से काम करता हूँ दिमाग में बहुत ज्यादा मैं टेंशन नहीं लेता देते हो लेकिन अच्छा <laughs> दूसरा एक आपको आपका टाइम हो तो एक चीज बता देता हूँ मैं डेली मैं आप सबको यहाँ पर सजेस्ट करूँगा हर इंसान के अंदर एक हिंसक वृत्ति होती है और अहिंसक वृत्ति होती है किसी में ज्यादा हिंसक वृत्ति होती है तो बड़ा गैंगस्टर बन जाता है गुंडा बन जाता है किसी में कम होती है तो उसके ऊपर अहिंसक वृत्ति ज्यादा होती तो है साफ सुथरा रहता है लेकिन हर इंसान के अंदर एवरी डे दैट क्रिएट दैट इज क्रिएटेड तो उसको बाहर निकालने बहुत जरूरी है तो एवरी डे में जाकर बैडमिंटन खेलता हूं एक घंटा वाह और अंदर का जो भी अच्छा जितना आप सारे खेल देखिए दुनिया में जितने खेल हैं चेस छोड़ो तो सब में मारना है चाहे फुटबॉल हो हॉकी हो तो जब मारते हैं तो आपके अंदर का वो गुस्सा निकलता है आपके अंदर का वॉयलेंस निकलता है निकलती है तो मैं हर व्यक्ति को बोलूंगा जरूर खेलो और दौडो तो उसमें आप अंदर की नेगेटिविटी जब निकालते हैं तो आप फ्री होते हैं और इसलिए रोज बैडमिंटन खेळnare आणि त्याहीपेक्षा सुद्धा रोज राजनीति रेखिल खेळnare असे संजय निरुपम आपल्याबरोबर ते प्रेक्षक रोकटोक संजय निरुपम खास कार्यक्रमात आपण मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरुपम यांच्याशी विविध मुद्द्यांवर चर्चा केली मुंबई महानगरपालिकेच्या नियुक्तीसाठी काँग्रेसची नेमकी व्यूहरचना काय असणार आहे हे समजून घेचा त्यांचाकडून मी प्रयत्न केला 2007 मध्ये राष्ट्रवादीशी आघाडी केली नव्हती तेव्हा काँग्रेसचे तब्बल 71 71 नगरसेवक निवडून आले दोन आम्ही आघाडी केली तर आमचे फिफ्टी वन म्हणजे एक्कावन्न नगरसेवक जिंकून आले आघाडीचा फायदा नाही तर तोटाच काँग्रेसला झाला हे याच्याकडे संजय निरुपम यांनी लक्ष वेधलं काँग्रेसनं राष्ट्रवादीशी आघाडी करू नये स्वबळावरच मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवावी असा निर्णय सहा महिन्यापूर्वी काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत झाला होता तो जाहीरपणे सांगायची जबाबदारी अध्यक्ष म्हणून माझ्यावर आली त्यामुळे फक्त माझ्यावर टीकेची जोड होती आहे पण सर्व नेत्यांना विश्वासात घेऊनच हा निर्णय झाला आहे असं स्पष्टीकरण त्यांनी केलं प्रत्येक नेत्याला आपापल्या जिल्ह्यात उमेदवार निवडीचे पूर्णपणे अधिकार दिले त्यामुळे कोणाचंही तिकीट कापणार नाही निवडून येण्याची क्षमता असल्यानाच काँग्रेस उमेदवारी देईल याकडे त्यांनी लक्ष वेधलं इकडे राज्य सरकारच्या कारभारावर टीका करताना शिवसेना टीका करत आहे पण सत्तेतनं बाहेर का पडत नाही असा सवाल त्यांनी केला तर दुसरीकडे मुंबई महानगरपालिकेतल्या भ्रष्टाचारावर भाजप बोलत आहेत पण बावीस वर्ष सत्तेत त्यांच्याबरोबर महानगरपालिकेत तेच आहेत भ्रष्टाचारात भागीदार तेच आहेत शिवसेना भाजपच्या या ढोंगीबाजीपासून मुंबईकरांनी सावध राहायला हवं असं देखील त्यांनी सांगितलं काँग्रेस हा कॉस्मोपॉलिटन संस्कृतीचं प्रतिनिधित्व करणारा या देशातला एकमेव पक्ष आहे त्याचा फायदा अंतिमता काँग्रेसला होईल असा दावा त्यांनी केला प्रेक्षक काँग्रेसमध्ये कसली गडबाजी नाही सर्व नेत्यांना घेऊन आपण काम करतोय अशी ग्वाही संजय निरुपम यांनी दिली पण वस्तुस्थिती खरोखरच तशी आहे का आधी विधानसभा आधी लोकसभा मग विधानसभा आणि नंतरच्या झालेल्या निवडणुकात ही जी पिछेआट दिसते ती नेमकी कशामुळे याचं आत्मचिंतन करायला हवं आता महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसला आपली कामगिरी सुधारायची एक संधी आहे या संधीचं सोनं काँग्रेस करणार की पुन्हा ये रे मला येरे माझ्या मागल्या होणार अशी काँग्रेसची अवस्था असणार याचं उत्तर आपल्याला मिळणार आहे घोडा मैदान फार दूर नाही दररोज बॅडमिंटन खेळणारा माणूस दररोज सकाळी उठून राजनीती खेळायलाही तयार असतो एवढं मात्र नक्की या जिंदातील रोख ठोक संजय निरुपम आज आपण इकडे आलात आणि आमच्या प्रेक्षकांची जे बोललात त्याबद्दल धन्यवाद ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे